आमच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री आणि महायुतीची सत्ता माझा विजन कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंचं मोठं भाकीत, तर राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून राज ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट। अमित ठाकरे मनसेच्या इतर उमेदवारांसारखाच माझा विजन मध्ये बोलताना राज ठाकरेंनी सांगितली अमित ठाकरेंच्या उमेदवारीची इनसाइड स्टोरी। धनुष्यबाण ही बाळासाहेबांची कमाई, मनसेची निशाणी ही ढापलेली नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे आणि शिंदेना टोला। शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी एक्सवर पोस्ट टाकत मागितलं राज ठाकरेंकडून समर्थन, माहीममधून उमेदवारी मागे घेण्यासाठी सरवणकरांवर वाढता दबाव। मनसुख हिरेनच्या हत्येबाबत माहिती होती की नाही हे अनिल देशमुख यांनी स्पष्ट करावं, फडणवीसांचं थेट आव्हान, तर परमबीर फडणवीस आणि वाझे एकत्रच, देशमुखांचा पलटवार। भाजपच्या तीव्र विरोधानंतरही अजित पवारांकडून नवाब मलिकांना उमेदवारी, माझं विजन कार्यक्रमात फडणवीसांचा गौप्यस्फोट, तर 4 तारखेला चित्र स्पष्ट होणार असल्याचं म्हणत अजित पवारांनी सस्पेन्स वाढवला। ज्यांना दैवत मानलं त्यांनी माझी नक्कल करणं हे वेदनादायी, माझं विजनमध्ये बोलताना अजित पवारांकडून खंत व्यक्त। आता रोहित पाटलांवर सांगली पॅटर्नचा सामना करण्याची वेळ, संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य, सांगोल्यात शेकापशी चर्चेची तयारी, तर बंडखोरांची समजूत काढण्याचा पवित्रा। हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणाऱ्या महायुतीकडनं बंडखोरांसाठी चार्टर्ड फ्लाईटची सोय, शिर्डीमध्ये बैलगाडीतनं उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचे बंडखोर राजेंद्र पिपाडा फ्लाईटने मुंबई। भाजपने शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी संपवली, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांचा आरोप। विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधींची पहिली सभा मुंबईत, 6 नोव्हेंबरला फोडणार प्रचाराचा नारळ, स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध। आशिष देशमुखांचं सुनील केदार यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशमुखांच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ। आचारसंहिता काळात पोलीस आणि स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमची धडक कारवाई, पालघरमध्ये 4.25 कोटी तर भिवंडी आणि शहापूरमध्ये 2 कोटींची रक्कम पकडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।